नमस्कार. दैनिक देशदूत सार्वमत भविष्यवेधमध्ये मी ज्योतिषाचार्य वास्तुतज्ञ रवींद्र भगवान पाठक आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. येणारा सप्ताह तुम्हास सुखकर निरोगी जावो अशी सदिच्छा व्यक्त करतो. आता आपण जाणून घेऊया 27 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या आठवड्यातील आपल्या राशीचे साप्ताहिक भविष्य. मेष राशीचे मंडळींना संवेदनशील विषयावर भाष्य टाळणे हिताचे राहील. सामाजिक क्षेत्रात वावरताना आपल्या कार्यशैलीवर अंगुली निर्देश केले जाईल असे कोणतेही विषय हाताळू नयेत. आपण करीत असलेल्या व्यवसायात उत्पन्न वाढेल. नोकरदारांना पदोन्नती संभवते. ज्येष्ठ मंडळींचे उत्तम मार्गदर्शन लाभेल. नवनवीन संकल्पना राबवताना विविध पैलूंची उकल होईल. आरोग्याच्या बाबतीत साधारणतः अस्वस्थता जाणवेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी. दूरचे प्रवास टाळावेत. शुभ तारखा आहेत 28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर. वृषभ राशीच्या मंडळींना मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य लाभेल. मंगल कार्याविषयी बोलणी सुरू होतील. मानसिक अस्थिरता हाती घेतलेल्या कामास विलंब वाढवणारी ठरू शकेल. गुडघेदुखी तसेच पायाचे अन्य विकार तापदायक ठरू शकतात. आपल्यापेक्षा वयाने अथवा मानाने लहान व्यक्तीकडून अनादर होण्याची शक्यता आहे. तीर्थयात्रेचे नियोजन अथवा घरामध्ये धार्मिक कार्याचे आयोजन यासारखे आत्मिक शांती प्रदान करणाऱ्या विषयात प्रत्यक्ष सहभागी व्हाल. दुसऱ्याच्या व्यवहारामध्ये मध्यस्थी करणे अथवा प्रत्यक्ष सहभागी होण्याचे टाळावे. शुभ तारखा आहेत 27, 30, 31, 1 आणि 2. मिथुन राशी मंडळी, आपणास या आठवड्यात अनेक दिलासादायक गोष्टी ऐकायला मिळतील. अथक प्रयत्न करूनही ज्या कामांना गती मिळत नव्हती ती गती या आठवड्यात वाढेल. कर्ज देणे घेणे यासारखे व्यवहार सफल होतील. भागीदाराकडून अनपेक्षित सहकार्य प्राप्त होऊ शकेल. वयोवृद्ध मंडळींनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. धार्मिक ग्रंथ वाचन अथवा श्रवण केल्याने अनेक संकटांवर मात करण्याचे मार्ग प्रशस्त होतील. राजकारणात कार्यरत असाल तर अधिक परिश्रमाची आवश्यकता आहे. शुभ तारखा आहेत 28, 29, 1 आणि 2. कर्क राशी मंडळी, कोणतेही नवीन विषय हाताळताना काळजी घ्या. महत्त्वाचे निर्णय घेताना तात्कालिक गोष्टीला महत्त्व न देता त्याचे दूरगामी परिणामाचा जरूर विचार करावा. शिक्षण, कला, क्रीडा या विषयाला धरून अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी या आठवड्यात घडल्याचे अनुभवायला मिळेल. आपण केलेले लेखन अथवा प्रकट केलेले सामाजिक मत मन परिवर्तन करणारे ठरू शकेल. आर्थिक व्यवहारात केलेल्या गुंतवणुकीचा फायदा उचलता येईल. विवाह इच्छुकांसाठी मनोकामना पूर्ण करणारा हा आठवडा आहे. या आठवड्यातील शुभ तारखा 27, 30 आणि 31. सिंह राशी या आठवड्यात आपणाला कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल. घर, जमीन खरेदी यासारखे विषय सकारात्मक चर्चेने निकाली निघतील. उद्योगासाठी नवीन संकल्पना राबविल्यास त्या फायदेशीर ठरतील. शिक्षकीय पेशा असणाऱ्या व्यक्तींना मान सन्मान प्राप्त होईल. जवळपासचे प्रवास करावे लागतील. दैवी उपासना केल्याने मानसिक बळाची प्राप्ती होईल. हितशत्रूंच्या कारवाया मनाला उद्विग्नता निर्माण करू शकतात. आयात निर्यातीचा व्यवहार आणि त्याची मध्यस्थी अशा प्रकारातून किंवा अशा व्यवहारातून आपणास फायदा होईल. आठवड्याच्या उत्तरार्धात आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. शुभ तारखा आहेत 28
29 1 आणि 2. कन्या राशी, या आठवड्यात दिलासादायक वातावरण तयार होईल. नवा कीर्तिमान स्थापन करू शकाल. न्यायालय, पोलीस, सैनिक या क्षेत्राशी निगडीत विषयाशी संबंध असल्यास देशाला आपले अनमोल योगदान मिळू शकेल. तुम्ही घेतलेले ठोस निर्णय, कामातील आक्रमकपणा याची चर्चा सार्वजनिक ठिकाणावर होईल. नोकरदारांना हा काळ अत्यंत सन्मान वाढवणारा असेल. अचानक होणारे स्थानांतर दगदग वाढविणारे ठरू शकेल. भावंडांचे उत्तम सहकार्य लाभेल. घरातील आप्तस्वकीयांचा विश्वास जिंकाल. शुभ तारखा आहेत 27, 30 आणि 31. तुला राशी, या आठवड्यात कोणताही व्यवहार करताना काळजीपूर्वक करा. उधार उसने देणे घेणे टाळा. तुमचा आदर करणारे, तुमच्या कर्तृत्वाची कदर करणारे मंडळी तुम्हाला भेटतील. समाजामध्ये मान सन्मान प्राप्त होईल. भाग्योदयासाठी पूरक ग्रहस्थिती आहे. कमी परिश्रमात अधिक लाभ मिळू शकेल. तुमच्या बुद्धिकौशल्याने अशक्य ते शक्य करून दाखवण्यात यशस्वी व्हाल. संततीविषयक समस्या दूर होण्यास सुरुवात होईल. भविष्यात घडणाऱ्या शुभ घटनांचे सूचक वातावरण तयार होईल. शुभ तारखा आहेत 27, 28, 29, 1 आणि 2. वृश्चिक राशी मंडळी, नव्या संकल्पाने नव्या आशा पल्लवित होतील. ठोस निर्णय घ्यायची क्षमता निर्माण होईल. जमिनीची खरेदी करण्यासाठी अत्यंत अनुकूल काळ आहे. आपण जर आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर हा काळ फायदा वाढवून देणारा आहे. पारिवारिक स्नेह संबंध सुधारतील. निसर्गरम्य ठिकाणी सहलीला जाण्याचा बेत आखला जाईल. नोकरीसाठी प्रयत्न करीत असाल तर त्या कामी आपणास यश प्राप्त होईल. लोखंडाच्या व्यापारात फायदा होईल. श्री गणेशाची उपासना येणाऱ्या संकटावर मात करण्यास सहाय्यभूत ठरेल. शुभ तारखा आहेत 27, 28, 29, 1 आणि 2. धनुराशी, धनुराशीच्या लोकांना हा आठवडा महत्त्वपूर्ण उलाढालीचा राहील. अनेक विषयाचे खल घडून वातावरण ढवळून निघेल. आर्थिक व्यवहारात अडकू नका. जवळ असलेला पैसा देखील सांभाळून वापरावा. चोरापासून सावध असावे. तुमच्यावर केले गेलेल्या आरोपामुळे मनस्थिती कमजोर होण्याची शक्यता आहे. आठवड्याचा उत्तरार्ध जीवनातील दशा आणि दिशा बदलवणारा ठरू शकतो. भाग्योदयासाठी अनुकूल ग्रहस्थिती आहे. महत्त्वाची कामे या आठवड्यात पूर्णत्वास नेण्यासाठी कार्यरत राहा. यश तुमच्या बाजूने उभे राहील. शुभ तारखा आहेत 28 ते 31. मकर राशी, मकर राशीच्या मंडळींना हा आठवडा काहीसा मनाला पीडा देणारा राहील. तरीही आर्थिक स्थिती भक्कम होत राहिल्याने मनाला तसल्ली देखील मिळत राहील. सूर्यनारायणाची उपासना अथवा नित्य सूर्यनमस्कार केल्याने पीडेचे शमन होण्यास मदत होईल. आपले उत्पन्नाचे साधनाबाबत गुप्तता ठेवणे हिताचे ठरेल. कोणावरही अतिविश्वास ठेवणे घातक ठरेल. शेतकऱ्यांसाठी हा आठवडा उत्साहवर्धक राहील. मात्र अपारंपरिक विषयाला हात घालताना सखोल चर्चा करूनच निर्णय घ्यावा. शुभ तारखा आहेत 27, 30, 31, 1 आणि 2. कुंभराशी, कुंभराशीच्या मंडळींना काळाच्या गतीबरोबर चालताना जीवन मूल्ये पायदळी तुडवली तर जात नाही ना, याबाबत विचार करावा लागेल. पैसे हे एक साधन आहे, ते साध्य नाही. भाग्योदयासाठी करीत असलेले आपले प्रयत्न दुःखाच्या खाईत ढकलण्याचे वातावरण निर्माण करत आहेत. अडचणीवर मात करण्यासाठी ईश्वरीय साधना मार्ग प्रशस्त राहील. आपल्या यशकीर्तीसाठी
अकारण कोणाचा तोटा होणार नाही ना याबाबत काळजी घ्या. आठवड्याचा उत्तरार्ध अविचाराने भोकाळलेल्या वारूला संयमित करण्यास अनुकूल वातावरण निर्माण करेल. शुभ तारखा आहेत 27, 28, 29, 1 आणि 2. मीन राशीच्या लोकांना आत्मसंयमाची परीक्षा पाहणारा हा आठवडा आहे. आपली कामगिरी सत्याची चाड असणारी आणि मालकांसाठी फायदेमंद ठरेल. तरीही फळाची खूप मोठी अपेक्षा ठेवू नका. उद्योजकांसाठी हा काळ प्रगतीचा आलेख वाढवणारा राहील. तुम्हाला फायदा करून देणाऱ्या मध्यस्थीची भेट या आठवड्यात होऊ शकते. राजकारणात स्वतःला सावरून राहणे हिताचे ठरेल. कोणत्याही विषयाची व्यवस्थित पूर्णपणे शहानिशा केल्याशिवाय कोणावरही दोषारोप करू नका. आठवड्याचा उत्तरार्ध आर्थिक कमजोरी निर्माण करणार राहील. शुभ तारखा आहेत 27 ते 31. हे होते या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. आपण आता पुन्हा भेटूया पुढील आठवड्यात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत रवींद्र पाठक गुरुजींचा आपणा सर्वांना नमस्कार.